आणि आता पाहूयात आताच्या महत्त्वाच्या बातम्या. राहुल गांधींच्या बॅनरवर काळं फासल्याचा प्रकार भाजपशिवाय कुणी करणार नाही, माझा थेट आरोप नागपूर भाजपवर, वडेट्टीवारांचं टीकास्त्र, पोलिसांनी चौकशी करून कारवाई करा अशी मागणी. काळं तोंडाला फासून स्वतःच्याच तोंडाला फासं लावून घेण्याचं किंवा फासण्याचं काम ते नागपूर म्हणजे भाजपाच्या पेक्षा दुसरा पक्षच कुठे आहे असे धंदे करणारा उद्योग करणार. माझ्या तर थेट आरोप आहे की याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे. पवारसाहेबांनी मंदिर उद्घाटनाला जावं की नाही हा त्यांचा विषय, कोण राम भक्त असतो तर कोणी रावण भक्त असतो. मंत्री अनिल पाटलांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला. राम भक्तांच्या बाबतीमध्ये कोणी जावं कोणी जाऊ नये, कोणी राम भक्त असतं कोणी रावणाचाही भक्त असतं, त्याच्यामुळे पवारसाहेबांनी जावं किंवा नाही जावं हा त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे. अजित पवार गटाकडून विदर्भातील लोकसभा उमेदवारांची चाचपणी सुरू, पार्थ पवारांकडून यवतमाळ वाशिम गडचिरोली मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांचा आढावा. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 265 नव्या 87 कोरोना रुग्णांची नोंद, तर मुंबईमध्ये कोरोनाचे 19 नवे रुग्ण, तर दिल्लीमध्ये JN1 पहिल्या रुग्णाची नोंद. बहुप्रतीक्षित शिवडी नावाशिवा सागरी सेतूचं 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता, नाशिक दौऱ्यावर असल्यामुळे पंतप्रधान मोदींची वेळ घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू. नमो ऍपच्या माध्यमातून भाजप खासदारांच्या कामगिरीचा सर्व्हे करत जनमताचा कौल जाणून घेणार, उमेदवार पर्यायाचे देखील ऍपमधून विचारणा होणार. पंढरपूरमध्ये अंबाबाई पटांगणामध्ये 6 जानेवारीला ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा, छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात उद्या काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक, काँग्रेसने राज्यामध्ये किती जागा लढवाव्यात यासंदर्भात चर्चा होणार, पटोले थोरात अशोक चव्हाणांसह वडेट्टीवार उपस्थित राहणार.